नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज आपल्याला पोहे आणि उपमा खायचा कंटा येतो त्यावेळी काहीतरी वेगवेळ आणि नवीन आपल्याला भन्नाट काहीतरी खायचं असतं म्हणूनच मी आज खास तुमसाठी पोह्यांपासूनच एक छान अगदी वेगळी आणि मस्त लागणारी रेसिपी घेऊन आले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आपण पोहे घेतलेत तर मी हे एक वाटी इतके पोहे घेतलेत जे आपण नॉर्मली कांद्या पोह्यांसाठी वापरतो तर तेच पोहे घ्यायचे तर हे प्रमाण तुम्ही एखाद्या मोठ्या कपानं किंवा एखाद्या मोठ्या भांड्यानं पण घेऊ शकता तर इथं बघा मी हे एक वाटी इतके पोहे घेतलेत आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता ह्यामध्ये आपण पाणी घालून हे पोहे आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुडील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका आता बघा वरचं पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा पोहे चांगले भिजण्यात येईल अगदी थोडंसं पाणी घातलं आणि एक पाच मिनिटं हे असं साईडला ठेवलं पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पोहे अगदी छान भिजलेले आहेत आणि ते मऊही छान झालेत तर का मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण हे भिजवून घेतलेले पोहे अशा पद्धतीने आपण काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक असं वाटून घेणार आहोत जेणेकरून पोहे अगदी छानपैकी वाटले जातील तर पोहे बघा अगदी मस्तपैकी वाटून तयार आहेत ज्या वाटीनं पोहे घेतले त्याच वाटीनं मी अर्धी वाटी इतका रवा घेतला हा रवा तुम्ही बारीक जाड कसाई घ्या फक्त हा रवा कच्चा घ्यायचा जेणेकरून त्याला छान बाइंडिंग येतं त्यानंतर पाव वाटी इतकं दही घातलं चवीनुसार मीठ घालूयात दही नसेल तुम्ही तर अर्धी वाटी ताक घालू शकता किंवा दही ताक दोन्हीही चालत नसेल तुम्ही एक लिंबाचा रस पण याच्यामध्ये घालू शकता आता हे संपूर्ण सगळं मिश्रण चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं मिश्रण बघा आता छानपैकी असं मिक्स झालेलं आहे पण मला हे थोडंसं घट्टसर वाटते रवा जो आहे तो पाणी ओढून घेतो त्यामुळे आपण थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये पुन्हा ॲड करूयात ही रेसिपी अगदी पटकन बनणार आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करा किंवा मग संध्याकाळच्या हलक्या फुलक्याच्या भुकेसाठी शकताय की छान असं मिक्स पण झालंय एक दहा मिनटात आपण हे असं साइडला ठेवूयात जेणेकरून जो रवा आहे तो पण चांगलासा फुलेल दहा मिनटानंतर इथं बघा मी एका तडका पॅन मध्ये एक, एक चमचा तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतले जिरे मोहरी बघा मस्तपैकी फुललेले आहेत तर ह्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या तर त्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांद्यामुळे टेस्ट खूप छान लागते आता हे गॅसवरवरती पुन्हा तडकण्याची गरज नाही आहे फक्त दोन मिनटात आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि जो काही आपण फोडणी आहे तर फोडणीचा खमंग पण खूप म्हणजे खूप छान आपल्या रेसिपीला येतो आणि त्यामुळे रेसिपी पण अगदी खमंग बनते आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं की तर आपण ही करून घेतलेली फोडणी आपण ह्या मिश्रणावरती घालून घ्यायची आता हे पुन्हा सगळं बघा छान असं मिक्स करून घेऊयात तुमच्याकडे जर असेल तुम्ही तर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण घालू शकता माझ्याकडे कोथंबीर नाही आहे त्यामुळे मी घातली नव्हती आता बघा पुन्हा मिश्रण एक दोन ते तीन मिनिटसाठी ती आपण असं साईडला ठेवून देणार आहोत मिश्रण बघा मगासपेक्षा थोडंसं घट्टसर वाटतंय आपल्याला इतकं घट्टसर बॅटर नको आहे म्हणून आता मी पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत ज्या पद्धतीनं आपण उत्तापायला वगैरे पीठ करतो तर अगदी त्याच पद्धतीनं आता आपण हे पीठ करून घेणार आहोत ही रेसिपी इन्स्टंट आहे तुम्ही मुलांना डब्याला द्या किंवा मग त्यांना संध्याकाळच्या भुकेसाठी द्या मुलं अगदी लाडानाने अगदी कौतुकाने खातील अशी मस्त रेसिपी आहे पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त आणि आफडातून रेसिपी आहे तर बघा पाणी मिक्स केल्यानंतर तुम्ही याची देखील बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे तर सगळ्यात छोट्यात आपण याच्यामध्ये चिमूटभर इतका खायचा सोडा घातलेला आहे ही रेसिपी इन्स्टंट असल्यामुळे तुम्ही खायच्या सोड्याचा वापर केलाय जेणेकरून ही रेसिपी अगदी मस्त जाळीदार आणि सॉफ्ट बनेल छान चव येण्यासाठी बघा मी पाव चमचे इतकी लसणाची पेस्ट वापरले तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही तर स्किप पण करू शकता पण ह्याच्यामुळं खूप छान चव आहे त्यामुळे मी वापरले हे छान असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी मस्त हलकं फुलकं पण तयार झालेलं आहे सोडा घातल्यानंतर तर आपण लगेचच रेसिपी करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला होता तवा चांगला गरम झाला त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आता गॅस बघा मध्यम करायचा आणि बॅटर पुन्हा छान मिक्स करून पळी भरून आता आपण अशा पद्धतीनं तव्यावरती घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याला थोडंसं पसरवून घेणार आहोत तर आज आपण पोह्यांपासून मस्त जाळीदार उत्तापा बनवतोय उत्तापा हा सदास थोडासा जाडसरच असतो आणि त्यामुळे तो खायलाही खूप मस्त वाटतो आता गॅस मिडियम करायचा आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहायची दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरची बाजू पण अगदी कोरडी झालेली आहे कडेन आणि वरतून थोडंसं तेल सोडायचं आणि मग पलटवून आपण दोन्ही बाजूने अगदी मस्तपैकी हा उत्ताप्पा भाजून घेणार आहोत हा उत्ताप्पा हलका फुलका जायला तर बनतोच आणि त्याबरोबर थोडासा कुरकुरीतही बनतो, बनतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल तेव्हा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा शहरामध्ये पाहिले जातात तर पुन्हा एक बघा मी तुम्हाला उत्ताप करून दाखवते पुन्हा थोडंसं तेल लावलं गॅस मध्यम केला आणि पळी भरून बॅटर तव्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं थोडंसं याला पसरवून घ्यायचं उत्ताप असल्यामुळे थोडासा तो जाडसरस ठेवा म्हणजे तो खायलाही खूप मस्त लागतो अशा पद्धतीनं बॅटर घालून झालं की गॅस मिडियम करायचं आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहायची दोन ते तीन मिनटांना तुम्ही बघू शकताय वरची बाजू पण अगदी छानपैकी सुकलेली आहे पुन्हा आता वरून आणि करताना थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि ही बाजू पलटी करून मस्तपैकी खुरपूस असा हा भाजून घ्यायचा अगदी पटकन बनणारी साधी सोपी पण तितकीच मस्त असणारी ही रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही रेसिपी ही नक्की करून बघा मला खात्री आहे हे जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून बघाल तेव्हा तुम्ही ही रेसिपी सारखी सारखी करून खाल इतकी मस्त आहे पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त भन्नट रेसिपी आहे तर मस्तपैकी डाग पडलेत हे उत्तापे बघा काढून घेतले अगदी मस्त मऊ जाळीदार आणि ही हे कुरकुरीतही बनतात तुम्ही हे असेही खाऊ शकता किंवा मग एखाद्या टोमॅटो केचअप असेल किंवा चटणीसोबत कशासोबत ही सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला डिसलाईक देखील करू शकता चला तर मग बट एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा सगळ्यांच होत होतं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय